चला कंदील लावून. थँक यू. मोहन भाऊजी हातात हा बल्ब पण लावून टाका ना. लावतो की त्याच्यात काय काय दे इकडे दे. अरे तुला तुम्हाला पण मगाशी नाही सांगता आलं. अरे नीट लाव रे म्हणजे नीट लाव लागला. चला थँक यू. या हा फराळाला घरी नक्की. ए आजोबांचा कंदील का नाही लावला? समीर लावणार होता ना. दे दे मी दे कंदील लावूया. चल 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 हे बघ आम्ही दो म्हणलोय तू लाव जा आपण जाऊया. चल लावतो. आजोबा आजी अहो काय चाललंय? दिवाळी आहे दारात कंदील नाही लावलेला. तुम्ही दोघे घरात बसलात. अहो काय झालंय आजी? अरे काय झालं आणि काय सांगायचं, तेच तेच आमचं रडगाणं. म्हणजे म्हणजे काय? अरे आता दिवाळी आली तर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला सुद्धा मुलानं साधा फोन केला नाही म्हणून तिचा चेहरा पडलाय. आणि मी फोन करतोय तर तो घेत नाहीये. अहो कामात असेल करेल फोन. तो काम आम्ही सुद्धा केली आणि एकीकडे त्याची देखभाल केली. कधी कुठल्या कामामुळे कसूर केली नाही त्याच्यात. अहो माझ्या मुलाला आता दोष लावू नका ना. मोहन म्हणतो तसंच कामातच असेल तो. मला नक्की विश्वास आहे त्याचा नक्की फोन येईल. मग बघा बघ आजोबा चला आपण कंदील लावूया. नाही आता त्याचा फोन आल्याशिवाय बाहेर कंदील लागणार नाही आणि दिवाळीही साजरी करणार नाही. असं करू नका आजोबा. अहो त्याला कळलं तर किती वाईट वाटेल सांगा. वाटू दे ना वाईट, तेच तर हवंय मला. निदान वाईट वाटल्यामुळे तरी आम्हा म्हाताऱ्यांना तो भेटायला येतोय का बघायचं आता. बरं आजोबा मी आलो, मी जरा बाहेरच आहे. मालक कोणाला फोन करताय? त्यांच्या मुलाला अमेरिकेत बघूया. उचलतो का ते? उचलला. हॅलो हॅलो हॅलो. हा शशांक. अरे मोहन दादा बोलतोय आपल्या चाळीतून. काय झालं बोल. नाही काय नाही, दिवाळी आहे, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला फोन केला. हॅपी दिवाळी. काय यावेळेला येणार का नाही भारतात? नाही.